in standard 7 science, in the 11th chapter, cell structure and microorganism, we are learned in a previous video, that is the cell, about the microscope and the cell structure and the various cells and their two types, plant cell and the animal cell. There is also the organelles of the cells, and after then we learn about the microorganism and the occurrence of the microorganisms. Occurrence means ते कुठे आढळतात त्याविषयी आपण ते जाणून घेतलं, अभ्यास करून घेतला. त्यानंतर मायक्रोऑर्गॅनिझम्सच्या बाबतीतला आपण हा भागसुद्धा पाहिला की ते त्यांचं स्वरूप कसं असतं. तर स्वरूपमध्ये सुद्धा आपण हे मायक्रोब्स विविध जे आहेत त्यांचे आकार आपण अभ्यासले एका व्हिडिओमध्ये. त्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये हे सेल्समधील जी रचना असते ती सुद्धा आपण अभ्यासली. त्यानंतर ग्रोथ, मायक्रोऑर्गॅनिझमची ग्रोथ कशा पद्धतीने होत असते. त्यानंतर आपण अभ्यास केला होता मायक्रोऑर्गॅनिझमच्या बाबतीतला युजफुल जे आहेत, की आपल्याला जे फायदेशीर असतात ते मायक्रोऑर्गॅनिझम कोणते, तर त्याचाही आपण याच्यामध्ये विचार केलेला आपण दिसून येतो. आणि त्यानंतर फर्मेंटेशन ही जी क्रिया आहे, या क्रियेविषयीसुद्धा आपण समजून घेतलं होतं. अँटीबायोटिक्सच्या बाबतीत सुद्धा तिथे आपण चर्चा केलेली होती की काही जे आजार असतात त्या आजारांमध्ये आपण अँटीबायोटिक्सचा वापर आपल्या औषधांमध्ये होत असतो. अँटीबायोटिक, ज्यांना मराठीमध्ये प्रतिजैविके असं म्हणतात, ते आपल्याला अशाच प्रकारचे डिसीजेस असतात त्यांच्यापासून आपल्याला दुरुस्त करत असतात, क्युअर करत असतात. युजफुल फॉर क्युअरिंग द डिसीजेस. दे कॅन बी हार्मफुल इफ इट यूज विदाऊट कन्सल्टिंग अ फिजिशियन. Hence, a course of antibiotics should be completed strictly following the doctor's prescription. म्हणजे डॉक्टरने लिहून दिलेल्या कागदावर ज्या काही गोळ्या असतील त्याच तुम्ही घ्यायच्या आहेत, आणि त्याचा तो पूर्ण कोर्स करायचा आहे. तो कोर्स कधीही अर्धवट सोडू नये. तो अर्धवट सोडला तर पुन्हा आपल्याला अँटीबायोटिकचा पुन्हा नव्याने डोस घ्यावा लागतो, आणि ते आपल्याला हानिकारक असतं आपल्या शरीराला. कारण अतिरिक्त अँटीबायोटिक जर आपल्या शरीरात जायला लागली तर आपल्या शरीरामधल्या काही रक्तामधील प्रतिपिंडे असतात ते प्रतिसाद देत नाहीत. मग प्रतिसाद दिला नाही तर आपल्याला तो जो विषाणू असेल शरीरात घुसलेला, समजा एखादा ट्युबरक्युलोसिस असेल किंवा आपल्याला खोकल्याचा असेल, न्युमोनियाचा असेल, टायफॉइडचा असेल, कॉलराचा असेल, तर यांचे जे विषाणू असतात हे मरत नाहीत. पर्यायाने त्या व्यक्ती तो व्यक्ती दुरुस्त होत नाही. मग त्याला वाटतं आपल्याला औषधाचा गुण येत नाही आहे, पण त्याने यापूर्वी कधी घेतला होता आणि त्याला त्याचा उपचार त्यांनी डॉक्टरांना आधीचा सांगितला पाहिजे. तर टेक एनी मेडिसिन ऑन अवर ओन ऑर ट्रीट एलिमेंट लाईक बॉडी आर्च, हेडेक कॉमन एक्सेट्रा. आपल्याला कधी कधी काय करतो, आपण आपलं डोकं दुखत असतं, आपली बॉडी दुखत असते, किंवा आपल्याला एक सामान्य सर्दी झालेली असते, कॉमन कोल्ड्स, तर याच्यावर आपण मेडिकलवर जाऊन जे औषधं स्वतः मनाच्याही आपण सांगतो त्यांना आणि त्यांच्याकडून घेतो आणि आपण पैसे वाचवायचा प्रयत्न करत असू, तर ते आपल्याला अत्यंत हानिकारक आहे. तुम्हालाही माहीत नसेल पण पेन किलर असतात त्या, आणि त्यांच्यामुळे आपल्या किडनीवर परिणाम होऊन आपल्या किडन्या कालांतराने निकामी होऊ शकतात. दुसरं, आपल्या हाडांवर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे आपल्या हाडांचं अत्यंत आतमध्ये ठिसूळपणा हा होत असतो. म्हणजे आपल्याला तसे व्यक्ती जनरली पडल्यानंतर ते फ्रॅक्चर होण्याची जास्त शक्यता असते. तर म्हणून बॉडी पेनचे आणि यांचे सर्दीचे किंवा कोणती औषधं वरचे वर आपण घ्यायचे नसतात. त्यानंतर वॅक्सिनच्या बाबतीतसुद्धा आपल्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती. वॅक्सिन म्हणजे जी आता आपण ऐकायला मिळते आपल्याला, पण आपल्याला लहानपणापासून अनेक वॅक्सिन्स आपल्याला दिले गेलेले. जसं जन्म झाल्याबरोबर आपल्याला डॉक्टर 8 दिवसांनी एक इंजेक्शन देत असतात, त्याच्यामध्ये 3 रोगांची वॅक्सिन असते. वॅक्सिनला मराठीमध्ये लस असं म्हणतात. ही लस काय करत असते की असे काही आपल्या शरीरामध्ये पदार्थ हे केले जात असतात की जे त्या विषाणूला शरीरात जरी आला तरी त्याला विरोध करून त्याला घालवून देते. या पद्धतीने ते आपल्या शरीरामध्ये राहत असतात. म्हणजे ती जन्मतच आपल्याला BCG ची लस आपल्याला दिली जात असते.
ती BCG ची प्रत्येक मुलाला दिलेली आहे. त्यानंतर आपण बघा कधी कधी धनुर्वाताची TT म्हणतो आपण त्याला, तीसुद्धा लस म्हणजे एक प्रकारचं इंजेक्शन असतं, पण ती त्यामध्ये सुद्धा आधी दिली जात असते आपल्याला, म्हणजे आपल्याला धनुर्वाताचा आजार होऊ नये म्हणून ते केलं जात असतं. जनरली ही 6-6 महिन्यात दिली जात असते, कोणत्याही वयामध्ये 6 महिन्यानंतर ती घ्यावी. कारण आपल्याला जर एखादा पत्रा लागला, लोखंडी गंजलेला भाग असलेला लोखंडी पत्र्याने आपला लोखंडाच्या साह्याने, कारण आयर्न असतं लोखंडामध्ये आणि त्या गंजलेला भाग जर रक्ताबरोबर संयोग पावला तर त्याच्याने गँग्रीन नावाचा आजार होऊन किंवा आपल्याला रक्तामध्ये साठवून आपल्याला धनुष्यासारखा बॉडीचा आकार होऊन जातो आणि तो माणूस दगावू शकतो. तर काही मायक्रोब्स जे असतात ते वेगवेगळ्या कामासाठी वापरतो. टॅनिंग ऑफ द स्किन, स्टॅनिंग ऑफ द स्किन म्हणजे काय, कातडी कमवणे. ती जी कातडी मेलेल्या प्राण्यांची कातडी असेल त्यांचासुद्धा प्रोसेसमध्ये आपल्याला त्याचा वापर केला जात असतो. प्रोडक्शन ऑफ द रोप्स, दोर निर्मितीसाठी सुद्धा याचा वापर हा केला जात असतो ना, रोप्स वगैरे. स्ट्रिंग फ्रॉम द अगेव, काही दोरे वगैरे हे बनवण्यासाठी सुद्धा मायक्रोब्सचा वापर हा करत असतो. मायक्रोब्स यूज फॉर द ऑइल फॉर देअर ग्रोथ. सच मायक्रोब्स आर यूज फॉर द क्लिअर लेअर ऑफ द ऑइल फ्लोटिंग ऑन द सर्फेस ऑफ द ओशियन. हे मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जर समुद्रामध्ये स्पील झालं, एखादं जहाज बुडालं, तर त्याच्यातलं जे तेल असेल ते तेल जर सांडलं गेलं तर ते तवंग तो समुद्रावर जर राहिल्यास आतल्या सजीवांना धोका होतो, श्वसनास त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. मग अशा वेळेस काय करतात की तिथे मायक्रोबियम्स हे ऑर्गॅनिझम्स हे टाकले जात असतात आणि टाकल्यानंतर ते ऑइल ते काय करतात, कन्झ्युम करतात. कन्झ्युम करून करून ते काय करतात, त्याला नष्ट करतात आणि म्हणजे पर्यायाने ते ॲटोमॅटिकली समुद्रातलं तेल जे आहे ते संपायला सुरुवात होत असतं. म्हणजे वरती तरंगणारं तेल जे हार्मफुल आहे, कारण त्याच्याने जहाजांवरसुद्धा परिणाम हा होऊ शकतो. हार्म वेस्ट जे ह्युमॅन युरिन अँड द फेसेस अँड द वेट गार्बेज एक्सेट्रा आर करेक्टली यूज्ड इन द बायोगॅस प्लांट टू प्रोड्यूस द बायोगॅस अँड फर्टिलायझर. आपल्याला शेतीमधील जे टाकाऊ पदार्थ आहे, मानवी मूत्र आहे, मलमूत्र आणि ते जे इतर जे टाकाऊ किंवा आपल्या घरातला कचरा असेल ओलसरा, तो कचरा एकत्र करून आपण बायोगॅस प्लांटमध्ये जर टाकला तर त्याच्यापासून आपल्याला बायोगॅस आणि खत निर्मिती आपल्याला होऊ शकतो. आता आपण हार्मफुल म्हणजे काय ते बघूया. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे आपण पाहतो की कधीकधी बघा आपल्या घरामधलं दूध किंवा काही पदार्थ जे असतात स्वयंपाकाची भाजी वगैरे ती उन्हाळ्यामध्ये खराब होते, है ना, त्याला नाश पावणे असं म्हणतात. तर ती नाश पावणे म्हणजे वास यायला लागतो त्याचा, मग ती आपण खाऊ शकत नाही. कधी कधी आपल्या लोणच्याच्या जर बरण्यांमध्ये आपण त्यांना ओपनच केलं नाही तर त्याच्यावरती अवतीभोवती जरा काठाला काळ्या रंगाचा काहीतरी पदार्थ जमलेला असतो किंवा पांढरासार पदार्थ बुरशीसारखा तिथे जमलेला असतो. हा काय आहे तर हा एक प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर आहे. तो जर खाल्ला तर तुमच्या शरीरामध्ये तसा पॉयझनस पदार्थ शरीरात जाऊ शकतो, पर्यायाने आपल्याला उलटी वगैरे होणे हे प्रकार आपल्याला होऊ शकतात. तर फूड पॉयझनिंग नावाचा जो प्रकार आहे तो असाच आहे. फूड स्टफ्स फॉर देअर ओन न्यूट्रिशन, सम मायक्रोब्स रिलीज द टॉक्झिक मटेरियल इन टू द फूड. सच टॉक्झिन स्पॉइल द फूड, इटिंग सच स्पॉइल्ड फूड कॅन कॉज द लूज मोशन अँड द ओमिटिंग. तर त्याच्यासाठी बघा, जर आपल्या शरीरामध्ये असे काही टॉक्झिक पदार्थ स्पॉइल झालेले पदार्थ तुमच्याकडून खाल्ले गेले तर काय होऊ शकतं, तर तुम्हाला उलट्या आणि जुलाबचा त्रास हा होऊ शकतो. म्हणून आपण या बाबतीत नेहमी सावध असलं पाहिजे. त्याची थोडीशी आंबटसारखी चव असते आणि असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे विना श्वसन करत असतात म्हणजे त्यांना ऑक्सिजनची गरज नसते, तर असे पदार्थ जे आहेत ते आपल्याला हार्मफुल असतात. म्हणून काय करायला पाहिजे बघा, ऑलवेज रिमेंबर यांनी इथे मस्त टिप दिलेले आहेत की आपल्याला काय केलं पाहिजे, नेहमी ताजे पदार्थ खा, फ्रेश अँड द प्रॉपरली कवर्ड फूड, योग्य पद्धतीने झाकलेले असावेत आणि ताजे पदार्थ असावेत. ड्रिंक बॉइल्ड वॉटर, तुम्ही उकळलेलं पाणी प्यावं, कारण याच्याने आपल्याला रोगराई होणार नाही. महत्त्वाचे मुद्दे आहेत, होल्ड अ हँडकरचीफ ओव्हर युअर माउथ अँड नोज व्हेन यू कफ ऑर स्नीज. बघा, सर्दी आणि खोकला जेव्हा असेल तेव्हा तुमच्या तोंडासमोर शिंकताना किंवा खोकताना रुमाल असावा. डोंट अलाउ द गार्बेज अँड द वॉटर टू ॲक्युमुलेट अराउंड युअर हाऊस. आपल्या अवतीभोवती घराच्या उघड्या गटारी ज्या असतात
त्याच्या शेजारी कचरा टाकणे किंवा पाणी सतत फेकून ते ओलसर ठेवणे, तर याच्याने आपल्या घराच्या भोवती काय होतं, आजाराचं साम्राज्य हे वाढू शकतं. आता स्वच्छ भारत अभियान हे माहिती असेल तुम्हाला, तर हे सुद्धा अशाच प्रकारचं आहे की आपल्याला किमान आपल्याला प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे. स्वच्छ भारत अभियान इज अ नॅशनल मुवमेंट स्टार्टेड सेव्हरल इयर्स अगो टू इन्क्रीज द अवेअरनेस अबाउट द पब्लिक हायजीन. हायजीन म्हणजे काय? आरोग्य. अलॉंग विथ द हॅबिट्स ऑफ द पर्सनल हायजीन लेट इस पार्टिसिपेट इन द मोटिवेशनल मुवमेंट बाय द स्टार्टिंग अ क्लिनलीनेस ड्राईव्ह इन अवर स्कूल अँड द नेबरहूड. आपल्या शेजारी आणि आपल्या शाळेमध्ये असे प्रकल्प आपण राबवले पाहिजे. साधारणपणे अशा पद्धतीने डिसीजेस जे असतात ते अस्वच्छतेमुळे 80% डिसीजेस जे आहे ते या अनक्लिननेसमुळे होत असतात. त्यामुळे आपलं सराउंडिंग नेहमी स्वच्छ ठेवा. दुसऱ्यांनी करावं ही वृत्ती आपण सोडून द्यावी. तुम्ही स्वतः काय करता यावर आपलं लक्ष असतं. पॅथोजन म्हणजे एक रोगकारक विषाणूचा तो जंतू म्हणूया आपण त्याला. पॅथोजन मे बी प्रेझेंट इन वॉटर बॉडीज कॉन्टॅमिनेटेड विथ द सिवेज अँड द डर्ट फ्रॉम द सराउंडिंग इन द फूड लेफ्ट अनकवर्ड इन अनहायजेनिक कंडिशन विथ हाऊस फ्लाईज सिटिंग ऑन इट. आपल्या अवतीभोवती ज्या केरकचरा असेल, गटारी असतील, त्या गटारींवर बसलेल्या ज्या माशा असतात, त्या माशा जर तुमच्या घरातील उघड्या अन्नावर जर किंवा एखाद्या हॉटेलच्या उघड्या पदार्थावर बसत असतील तर तुमच्या शरीरामध्ये असे रोगकारक विषाणूंचा शिरकाव त्या अन्नामार्फत होऊ शकतो. इफ सच कॉन्टॅमिनेटेड म्हणजे काय? दूषित. कॉन्टॅमिनेटेड फूड ऑर द वॉटर इज कन्झ्युम वी मे फॉल ईल विथ द डिसीज ऑफ द ॲलिमेंट्री कॅनल. आपली ॲलिमेंट्री कॅनल म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये जी अन्ननलिका आहे त्या अन्ननलिकामध्ये किंवा बायसिस नावाचा एक आजार आहे, टायफॉइड आहे, कॉलरा आहे, हिपिटायटिस गॅस्ट्रो आहे, हे पोटाचे जे विकार आहेत हे पॅथोजन हे हवेमध्ये असतात. अ पर्सन हॅविंग अन इन्फेक्शन ऑफ दिस रेस्पिरेटरी ट्रॅक्ट स्नीजेस ऑर द कप. मग असा इन्फेक्शन झालेला व्यक्ती जर खोकत असेल, त्याला शिंक आली असेल, तर तो इतरांना ते पॅथोजन पसरवून तो त्याच्या मार्फत पाठवत असतो. अ हेल्दी पर्सन मे गेट इन्फेक्टेड विथ सच पॅथोजन इन अ ब्रीदिंग इन द सेम एअर अँड द कॉन्ट्रॅक्ट डिसीजेस लाईक कॉमन कोल्ड, कप, डॅप्थेरिया, न्युमोनिया, ट्युबरक्युलॉसिस. न्युमोनिया हाच जो आपण आता कोरोनाचा अनुभव घेतो आहे हा न्युमोनियाचाच प्रकार आहे, फक्त त्याला आपण कोरोना हे नाव दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला आत्ताही आपण बघा, शिंक किंवा आपण आता मास्क जर ठेवत असेल तर आपल्याला रोगांचा विषाणूंचा प्रसार हा कमी होतो आहे, कारण त्याच्यावर बंदी घातल्यानंतर. म्हणजे पर्यायाने आपण जर असा आजार असलेला व्यक्ती शिंकला, पोटाचे आजार किंवा काही, त्याला जर त्याला इन्फेक्शन झालं असेल तर तो शिंकतो, खोकतो किंवा तो बोलताना सुद्धा थुंकीतून त्याचे ते विषाणू हे पसरू शकतात. ट्युबरक्युलॉसिस अत्यंत भयानक आजार आहे. न्युमोनियाने पण माणूस मरू शकतो. टीबी, याला ट्युबरक्युलॉसिस म्हणजे काय? टीबी. त्यानंतर असे सर्दी खोकला आपण त्याला सामान्य समजतो, मात्र ते सुद्धा हानिकारक आहे. मॉस्किटोज रिप्रोड्यूस इन अ प्लेस लाईक द हिप्स ऑफ द गार्बेज ड्रेन स्टॅगन वॉटर, जे साचलेलं पाणी असतं किंवा वाहतं पाणी असेल, कचरा असेल, तर याच्यामध्ये मॉस्किटो जे म्हणजे डास वाढत असतात. मायक्रोब्स दॅट कॉजेस, त्यांच्यामुळे आजार होणारे मलेरिया, डेंग्यू, एल्फेंटॅसिस म्हणजे हत्ती रोग, एलो फिवर म्हणजे ज्याला आपण जो पिवळं दिसतो तो, त्याला त्या आजाराला आपण काय म्हणतो? कावीळ हा आजार, चिकनगुनिया, झिका फिवर, हे जे आजार आहेत हे असे डास किंवा माशा यांच्यामार्फत आपल्यापर्यंत पोहोचतात. डासामार्फतसुद्धा हे यांचे विषाणू आपल्या शरीरात रक्तामध्ये टोचले जात असतात, तर हे आपल्या शरीरामध्ये एंट्री करतात. काही बाईट ऑफ द फिमेल मॉस्किटो, काही नर आणि मादी असे दोन प्रकार असतात, त्याच्यातल्या मादी डासाने चावल्यानंतर आपल्याला असे आजार हे होतात आणि पर्यायाने आपण त्याचे बळी ठरत असतो. डेंग्यू हा अत्यंत भयानक असा आजार आहे. साचलेल्या पाण्यामध्ये, टायरमध्ये किंवा आपल्या घराच्या छताच्या वरती कुठे साचलेलं अडकलेलं पाणी असेल अनेक दिवसाचं, त्यामध्ये हे माद्या ज्या असतात ते अंडी घालत असतात. द वॉटर टँक आणि त्याच्यात ते नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजेत. वॉटर टँक्स अँड द टॉयलेट इन द स्कूल
ते स्वच्छ असतात का हे चेक करा तुम्ही. वॉटर अँड दॅट अक्युम्युलेट इन टायर कॅन एक्सेट्रा अराउंड इज ड्रेन प्रॉम्प्टली. तुम्ही ते वारंवार काढतात का? बघा टायरमध्ये अडकलेले कुठं साचलेलं ठेवलेलं भांडं असेल त्याच्यात अडकून पाणी साचलेलं असतं बघा छतावर, आपण असे वस्तू फेकून देतो, त्याच्यात चेक करायला पाहिजे. त्याच्यात जास्त पाणी साठलं ते बाहेर फेकलं पाहिजे पटकन. आर द वॉटर स्टोरेज कंटेनर क्लीन्ड रेग्युलरली? ज्याच्यामध्ये आपण टाक्या असतात त्या स्वच्छ करत असतो का? तर त्यांच्यामध्ये ही विषाणू असण्याची शक्यता असते. बघा, मानवी शरीराचं तापमान 37 अंश सेल्सिअस असलं पाहिजे. द बॉडी टेम्परेचर ऑफ द हेल्दी ह्युमॅन अबाउट द 37 डिग्री सेल्सिअस. अंडरलाईन करा, रिकाम्या जागांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. द मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर द बॉडी, द इम्युन द सिस्टीम स्टार्ट ॲक्टिंग अँड बॉडी टेम्परेचर रायजेस. जेव्हा आपल्याला शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम घुसतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये तो त्याचा वाढ व्हायला लागते आणि मग आपलं तापमान वाढायला लागतं, म्हणून ताप येतो आपल्याला. दिस डिस्ट्रॉय द मायक्रो ऑर्गॅनिझम. द साईट ऑफ अन इंजुरी अल्सो फील्स वॉर्म फॉर द सेम रिझन. तर तसंच प्रकारे जर एखादी जखम झाली तेव्हासुद्धा वाटत असतं तो मायक्रो ऑर्गॅनिझम नसतो मात्र, तर मायक्रो ऑर्गॅनिझमचे लक्षणं आणि ते जवळपास हे सारखीच आपल्याला आढळतं. मानवी शरीराचं तापमान, व्हॉट इज द को रिलेशन बिटवीन द नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ द ह्युमॅन अँड विच इज अ 37 डिग्री सेल्सिअस. द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर द ग्रोथ ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम 15 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअस. साधारणपणे मायक्रो ऑर्गॅनिझम वाढण्यासाठी 15 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान हे असायला हवे. म्हणून जनरली आपल्याला बघा, बाहेर जर जास्त गरम होत असेल तेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम, तेव्हा कमी आपल्याला त्याच्यापासून त्रास होत असतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत. तर त्यांनी काही पावसाळ्यातसुद्धा आपल्याला काही लक्षणं होतात किंवा काही वेगवेगळे प्रश्न इथे विचारलेले आहेत, त्यांचीसुद्धा तुम्ही उत्तरे सहज लिहू शकता. व्हॉट हॅपन इफ द क्लोथ रिमेन्स डॅम्प इन अ रेनी सीझन? काय होतं आपण ओलसर कपडे जर बॉडीवर घातले तर पावसाळ्यात, है ना? व्हॉट आर द ब्लॅक अँड द व्हाईट स्पॉट समटाईम्स सीन ऑन अ गनी बॅग्स? एखाद्या गोणपाटावर, धान्य असलेल्या गोण्यावर पांढऱ्या रंगाचा स्पॉट किंवा काळ्या रंगाचे स्पॉट काय दर्शवतात? का होतं असं? Why are the leather articles like purse, wallet, belt, footwear always polished before storing away? ते वापरण्यासाठी काढल्यानंतर त्यांना पॉलिश का करतात चांबड्याचे वस्तू? कारण त्यांच्यावर बुरशी येते, बुरशी आल्याने ते पांढरट किंवा त्याचा रंग त्यांचा बदलून जातो. मग ते स्वच्छ करत राहिलं का त्याच्यावर त्या पॉलिशने ते फंगस जे असेल ते काढलं जातं. व्हॉट इज द पावडरी मटेरियल फाउंड ऑन द ओल्ड करन्सी नोट्स ऑर द ओल्ड रबर ऑर द पेपर? तुम्ही बघा, नोटांना कधीकधी पांढऱ्या रंगाची पावडरही टाकतात, लावली जात असते. कारण काय, जास्त दिवस त्या जर तिजोरीत ठेवल्या तर त्यांच्यावर फंगस येऊन, कारण लोकांचे हात आणि स्पर्श झालेले असतात नोटांना, त्यामुळे सुद्धा आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. तर हे ऑल मटेरियल्स मेन्शन अबो, गनी बॅग्स, कॉटन क्लोथ्स, पेपर, रबर आर द प्लांट प्रॉडक्ट. पेपर हा सुद्धा एका याच्यापासून होतो, म्हणून बघा जुने पुस्तकांचा रंग बदलतो. रबर सुद्धा एका वनस्पतीपासून तयार झालेले, ते पदार्थ सजीव पदार्थापासून तयार झालेले आहेत. दॅट इज द प्लांट्स प्रॉडक्ट अँड द लेदर इज द ॲनिमल प्रॉडक्ट. इन द ह्युमिड ॲटमॉस्फिअर फंजॉय सम अदर मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो ऑन देअर आर्टिकल अँड द स्पॉइल ऑर द डॅमेज दे. मग यांच्यावर काय होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम सहज सहज बसून हे डॅमेज करायला सुरुवात होते. तर अशा रीतीने आपण ह्या चॅप्टरचा इथे अभ्यास केलेला आहे. हा एक्सरसाइज तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून पाठवायचा आहे. धन्यवाद.